आज आपण पाहणार आहोत टेस्टी रेसिपी मशरूम मसाला। चला तर मग बघूया। सर्वप्रथम आपण मशरूमचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला कांदा घातलेला आहे। छान असा परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो। मी चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। मस्तपैकी तो देखील परतून घेणार आहोत। त्यानंतर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहे आपण, त्या टाकलेल्या आहेत मी याच्यामध्ये। आणि छानपैकी असं मस्त परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत एका साईडला पाण्यामध्ये हे मी मशरूम छान असे धुवून घेतली आहे। हे बघा, छान असे चोळून धुवायचे आहे। याला भरपूर अशी माती लागलेली असते, ती आपण काढून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतल्यानंतर मी असे छान कापून घेतलेले आहे। त्याचे छोटे काप करून घ्यायचे आहे, जास्त बारीक नाही करायचे आहे। छानपैकी असे काप काढून घेतले आहे। तोपर्यंत आपला मसाला छान असा परतत आलेला आहे। परतून झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये पुन्हा तेल घेतलं आहे। त्या हळद घातलेलं आहे। त्यानंतर थोडंसं हिंग घालणार आहे। आणि छानपैकी या हिंग आणि हळदीमध्ये आपण मशरूम असे फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा असा जो एक विशिष्ट वास येतो तो येणार नाही। हे बघा, छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण छानपैकी हे मशरूम घालणार आहोत त्यामध्ये। आणि छान फ्राय करून घ्यायचे आहे। जास्त फ्राय नाही करायचे आहे, कारण याला खूप पाणी सुटतं। थोडेसेच असे 1-2 ते 3 मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, हळद आणि हिंग त्याच्यामुळे ना तो जो वास येतो मशरूमचा तो येत नाही, आणि दिसायला पण छान दिसतं। हे बघा, थोडंसं मीठ देखील मी घातलेलं आहे। आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेणार आहे। हे बघा, मस्त असे छान परतले गेले आहे। हे बघा, पाणी सुटायला सुरू झालेलं आहे, म्हणून मी काढून घेतलेलं आहे ते। हे बघा, ते एक प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर आपण जो कांदा टोमॅटो आणि लसूणचा मसाला फ्राय करून घेतलेला होता तो छान असा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, पेस्टला खूपच छान कलर आलेला आहे। हे बघा, मस्त कलर आलेला आहे। आता पुन्हा मी ते कढईमध्ये तेल घेऊन तो मसाला जो आत्ता आपण पेस्ट बनवली होती ती आपल्याला छान फ्राय करायची आहे। मी सर्वप्रथम तेलामध्ये तमालपत्र घातलेली आहे, दालचिनी घातलेली आहे आणि 3 ते 4 वेलदोडे घेतलेले आहे। यामुळे थोडा वास छान येतो। त्यानंतर हे छान असं थोड्याशा तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा वास छान असा उतरेल। त्यानंतर आपण ही कांदा टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत। छानपैकी आता तो मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, कलर किती मस्त आलेला आहे। छान असा मसाला परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। सर्वप्रथम लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी। त्यानंतर मसाला घेतलेला आहे, काळा मसाला जो आपण घरी बनवतो तो काळा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी अशी कुस्करून टाकलेली आहे। आणि हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, खूप अतिशय छान सुगंध सुटला आहे मसाल्याचा। कढीपत्त्याचे पानं टाकायची राहिली होती माझी, ती मी आत्ता टाकली। कढीपत्त्याने छान एक वेगळी टेस्ट येते। थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे।
मीठ जरासं मी कमीच घेतलं आहे, कारण आपण मशरूम जे फ्राय करून घेतलेले होते आपण त्यामध्ये टाकलं होतं मीठ थोडं. आता हे फ्राय केलेले मशरूम त्या आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण त्या मशरूमला खूप पाणी सुटतं. हे बघा, छानपैकी असं मिक्स करून झाकण ठेवून छान आपण हे मशरूम शिजवून घेणार आहोत. हे मशरूम शिजता देखील आणि पाणी देखील सुटतं, त्यामुळे याच्यात पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. यानंतर मी थोडंसं दही ॲड केलेलं आहे, दही घातलेलं आहे, त्यांनी एक छान वेगळी टेस्ट येते. हे शिजून झाल्यानंतर घालायचं आहे वरून एकदम, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपला मशरूम मसाला, झटपट आणि टेस्टी प्रोटीनयुक्त भाजी. नक्की ट्राय करून बघा.